स्टूडेंट्स आज झालेल्या टेस्टमध्ये 25 मार्कापैकी बऱ्याच जणांनी चांगले मार्क्स मिळवले आहेत, याचा अर्थ तुमचा अभ्यास चालू आहे. ऑब्जेक्टिव्हचा पुस्तकात वाचून का होईना तुम्ही उत्तर लिहिलेले आहेत, काही निशोधायचा प्रयत्न केला, अभ्यास त्यामुळेच होत असतो. ठीक आहे, आणि व्हिडिओसुद्धा पाहणं गरजेचं आहे, कारण बोर्डाला काही फक्त ऑब्जेक्टिव्ह येणार नाही आहेत, त्यामुळं गणित आपल्याला समजलेच पाहिजे. पहा, सॉल्व प्रॉब्लेम नंबर 6, पेज नंबर 197. अजय, संजय अँड विजय वेअर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द प्रपोर्शन ऑफ देअर कॅपिटल. कॅपिटलच्या प्रमाणात रेशो दिलेला आहे. पहा, कॅपिटल त्यांचं 60,000, 40,000, 20,000 आहे. बे एक, बे बे दुने चार, बे त्रिक सहा, म्हणजे त्या ठिकाणी 3:2:1 हा रेशो त्यांचा होईल. ॲसेट दिलेले आहेत नेहमीप्रमाणे, ॲडजस्टमेंट आहेत. आपण एक एक मांडायला सुरुवात करू. नफे दिलेले आहेत. ॲडजस्टमेंटमध्ये लँड अँड बिल्डिंग आहे, मोटर लॉरी आहे, फर्निचर आहे, डेटर्स गुड आहे. गुडविलचं दिलं आहे. पहा, 2 times म्हणजे 2 गुणावं लागेल. 4 years प्रॉफिट दिलेले आहे शेवटी. त्यानंतर विजय, शेअर प्रॉफिट टू बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट इयर. शेवटचे 3 वर्षाचे नफ्याची बेरीज करायची आणि मग त्याला नफा द्यायचा आहे. विजय डाईड ऑन 1 August. ऑगस्टला मृत्यू झाला आहे. पहा, मार्चच्या पुढं मार्चचं एप्रिल, मे, जून, जुलै, 4 महिन्याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल तुम्हाला. पहा, आपण सोडूया याच्यामध्ये सुरू. फक्त एकच अकाउंट विचारलं त्यांनी, विजयच कॅपिटल. पण आपल्याला वर्किंग नोटमध्ये प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट करावं लागेल, तुम्ही व्यवस्थित करून घ्यायचं आहे. पहा, मी सांगतो एक एक. सुरुवातीला त्या ठिकाणी लँड अँड बिल्डिंग 88,000 झाली. पहा, अगोदर आपण बॅलन्स मांडून घेऊ. पहा, कॅपिटल विजयचं बॅलन्स 20,000 आहे. कॅपिटल विजयचे, फक्त विजयचं अकाउंट केले, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 20,000. त्यानंतर रिझर्व फंड आहे, रिझर्व फंड पहा 36,000 आहे. रेशो आपण 3:2:1, विजयचं 3:2:5:6 म्हणजे 1/6. 36,000 जर 6 भागलं तर 6 6 36 6,000 येईल. पहा, मी इथं पार वाटून दिलं आहे. बाहेर विजयच्या वाटेला आलेला बाय रिझर्व फंड 6,000 झाले. त्यानंतर आता आपल्याला ॲसेटची किंमत कमी जास्त झालेली पाहिजे. पहा, लँड अँड बिल्डिंगची 88 झाली. ॲसेटला किती दिले? पहा, लँड अँड बिल्डिंग 80,000, 80,000 किती वाढले? 8,000 वाढले. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट खर्च केले तुम्ही व्यवस्थित करून घ्या. बाय लँड अँड बिल्डिंग पूर्ण लिहा तुम्ही, 8,000 वाढले. त्यानंतर मोटर लॉरी 36,000 झाली. पहा, मोटर लॉरी, तर मोटर लॉरी ॲसेट बाजूला पहा किती दिलेले. मोटर लॉरी 40,000, 40,000 36 झाले, म्हणजे कमी झाली, ॲसेटची किंमत कमी झाली. म्हणून त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला टू मोटर लॉरी 4,000. त्यानंतर फर्निचर 34,000 झाले. पहा, फर्निचरची किंमत इथं 36,000 दिली, 36 म्हणजे 2 कमी झाले. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला टू फर्निचर अकाउंट 2,000. त्यानंतर ऑल डेटर्स वेअर गुड, इथं जे बुडण्याची तरतूद करून ठेवली होती बा 4,000, आता ते वसूल होत आहेत, म्हणजे आपल्याला 4,000 फायदा होतो आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला बाय RDD 4,000. एवढंच आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटला. पायाचे टोटल केले 8 and 4 = 12, इथे लिहिले 12, याच्यातून हे 4 and 2 = 6 वजा केले, 12,000 and 6,000 गेले, 6,000 प्रॉफिट येईल. रेशो पण 3:2:1 आहे, म्हणजे 3,000 2,000 1,000 बरोबर वाटलं जाईल 6,000. हा विजयच्या वाट्याचा आहे, इथे लिहिले पहा विजय, वी लिहिले पहा तुम्ही पूर्ण लिहा 1,000. इथे दिलं पहा बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट 1,000. समजले 1,000 कसे आले. त्यानंतर आता आपल्याला गुडविलचं कॅल्क्युलेशन करायचं. पहा, गुडविल इथं दिले त्यांनी 2 times दिले आणि लास्ट 4 years प्रॉफिट इथं दिलेले आहे. पहा शेवटच्या ॲडजस्टमेंटमध्ये 12,000 24,000 14,000 22,000 याची बेरीज करायची. पहिलं फॉर्म्युला टाकायचं. पहा, गुडविलचं कॅल्क्युलेशन, ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. टोटल यांची बेरीज केली. पहा, 12,000 24,000 14,000 22,000 याची 72,000 आली, 72,000. त्याला 4 वर्षाचं आहे म्हणून 4 years त्याला डिवाइड करायचं. इथं उत्तर येईल 18,000 18,000. दुसरा फॉर्म्युला आहे, गुडविल ऑफ द फॉर्म इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाय नंबर ऑफ इयर्स परचेस. 18,000 × 2
म्हणजे इथे येईल 36,000. विजय शेअर 36,000, विजयचे हिस्सा आपल्याला माहिती आहे 1/6 आहे, म्हणजे 6 6 36 6,000 गुडविल ते विजय लिहिले पाहिजे. लिहिले कॅपिटल विजयचे कॅपिटलचे क्रेडिटला बाय गुडविल अकाउंट 6,000. आता फक्त आपल्याला एक नफा काढायचा आहे त्याचा, शेवटची ॲडजस्टमेंट पहा. प्रॉफिट फॉर नाही, 4 नंबरची, विजय शेअर ऑफ प्रॉफिट टू बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट इयर्स. शेवटचे 3 वर्षाचे 22, 14 आणि 24 दिलेले पहा. मग 22, 14 आणि 24 दिल्यामुळे काय करायचं पाहिजे, ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. शेवटचे 3 वर्षाची बेरीज करायची, ती किती येते 60,000. 3 वर्षाचे म्हणून 3 ने भागायचं, डिवाईड करायचं, किती येतं 20,000. विजय शेअर काढायचं पहा 20,000. आणि इथं पिरियड त्याचा मृत्यूची तारीख दिलेली आहे पहा, 4 महिन्याचं कॅल्क्युलेशन येतं. म्हणून 4/12 करायचं आणि त्याचा हिस्सा दिलेला 1/6. मग याचं त्या ठिकाणी 4 × 4 = 4 × 3 = 12. इथं 3 × 6 = 18 येईल, परत 2 उरले, 3 × 6 = 18 म्हणजे 6,666 येईल. म्हणजे 6 ने भागायचं, 1 1 1 येईल पहा. इथं उत्तर छापले पहा त्यांनी 1111 हा द्यायचा त्याला नफा बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 1111. अशा पद्धतीने फक्त एवढं अकाउंट करायचं होतं. हे कॅल्क्युलेशनचे नोट्स लिहून घ्या, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट पुस्तकात नमुना दिलेला आहे, व्यवस्थित लिहून घ्या. मी एकच स्वरूप शॉर्टमध्ये लिहिलेले आहे तुम्हाला समजण्यासाठी, त्याचा फोटो पण पाठवतो. सोडवायचं गणित सोपं आहे एकदम.